इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप एंड पार्टनरशिप फाइनल अकाउंट। हा टॉपिक अपन दोन पार्ट मध्ये अभ्यासणार आहोत। पार्ट फर्स्ट, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप। इंट्रोडक्शन, लास्ट इयरला आपण सोल ट्रेडरचे फायनल अकाउंट अभ्यासले। यामध्ये एकल व्यापारी व्यवसायासाठी लागणारे कॅपिटल आणतो, व्यवसायाचे व्यवस्थापन करतो, व्यवसायाच्या वाढीसाठी नियमित प्रयत्न करत असतो, परंतु विशिष्ट मर्यादेपलीकडे तो भांडवल किंवा कॅपिटल आणू शकत नाही। तो एकटाच व्यवसायाचा मालक व व्यवस्थापक असल्याने त्याच्या मॅनेजमेंट स्किलवर मर्यादा येत असते, त्याची व्यवसायाप्रती लायबिलिटीज अमर्यादित असते। जास्त मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणे त्याला शक्य होत नाही, त्यामुळेच भागीदारीचा उगम झालेला दिसून येतो। आता भागीदारीमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती असल्याने कॅपिटलचे प्रमाण वाढते, व्यवसायाचे स्वरूप विस्तारते, मॅनेजमेंट स्किल तुलनेने जास्त असते, भागधारक व्यवसायातील रिस्क किंवा धोका स्वीकारायला तयार असतात, व्यवसायाला होणारा प्रॉफिट किंवा लॉससुद्धा ठरल्याप्रमाणे विभागण्यास किंवा वाटून घेण्यास ते तयार असतात। अशा भागधारकांच्या फर्मलाच पार्टनरशिप फर्म असे म्हणतात, तर त्या व्यक्तींना पार्टनर्स असे म्हटले जात असते। आता आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप बघूया। मीनिंग, पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन विच दे इज अन असोसिएशन ऑफ टू ऑर मोर पर्सन कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन अ बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ द फर्म। म्हणजे पार्टनरशिप ही एक संघटना आहे, त्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन नफा मिळविण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने व्यवसाय चालवतात। डेफिनेशन, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे आपल्याला एक डेफिनेशन देण्यात आलेली आहे। इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस कॅरेड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल। म्हणजे सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केलेले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात। दुसरी व्याख्या प्रोफेसर हेनरी यांनी दिलेली आहे। पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन कॉम्पिटंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट हू ॲग्री टू कॅरी ऑन अ लॉफुल बिझनेस इन कॉमन विथ अ व्ह्यू टू अर्न प्रायव्हेट गेन। म्हणजे या व्याख्येचा किंवा डेफिनेशनचा अर्थ असा होतो की करार करण्यास सक्षम असणारे आणि जे सर्वांनी मिळून कायदेशीर व्यवसायाच्या माध्यमाने नफा प्राप्त करण्याच्या हेतूने एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतील तर त्यांच्यातील प्रस्थापित होणाऱ्या संबंधाला भागीदारी असे म्हणतात। आता बघूया फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म। आपल्याला एकूण 9 फीचर्स अभ्यासायला दिले। पहिलं, ॲग्रीमेंट। ॲग्रीमेंट म्हणजे करार। पार्टनरशिप ॲग्रीमेंट इट मे बी रिटन ऑर ओरल। पार्टनरशिप ॲग्रीमेंट हे कदाचित लेखी किंवा तोंडी स्वरूपाचे असू शकते। पार्टनरशिप ॲग्रीमेंट लेखी स्वरूपाचे जर असले तर भविष्यातील भागधारकांमधील कलह टाळणे शक्य होत असते। 2, नंबर ऑफ पार्टनर्स। पार्टनरशिप ॲक्ट 2013 प्रमाणे व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 भागधारक असू शकतात। 3, लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर व्यवसाय। पार्टनरशिप इज अ लॉफुल बिझनेस। भागीदारी हा कायदेशीर व्यवसाय असतो, कायद्याने भागीदारी व्यवसायाला मान्यता दिलेली आहे। पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे पार्टनरशिप बिझनेसला मान्यता मिळत असते। 5, अनलिमिटेड लायबिलिटीज अमर्यादित जबाबदारी। म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक पार्टनरची जबाबदारी ही अनलिमिटेड असते। व्यवसाय संस्था बंद करत्यावेळी जर समजा व्यवसाय संस्थेच्या संपूर्ण असेट विकून व्यवसाय संस्थेची लायबिलिटीज दिली जात नसेल तर व्यवसाय संस्थेतील पार्टनरची वैयक्तिक मालमत्ता विकून त्यांची
लायबिलिटीज ही द्यावी लागत असते, त्यामुळे प्रत्येक भागधारकाची जबाबदारी ही अमर्यादित असते. नंतर 6 रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी. भारतामध्ये पार्टनरशिपची नोंदणी करणे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2005 पासून भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर 7 जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे संयुक्त मालकी व व्यवस्थापन. व्यवसायाच्या संपत्तीमध्ये प्रत्येक भागधारक आणि प्रत्येक भागधारकाची मालकी ही संयुक्त असते. कोणीही एक व्यक्ती व्यवसाय संस्थेचा मालक नसतो किंवा कोणीही एक व्यक्ती व्यवसाय संस्थेची मालमत्ता विकू शकत नाही. त्याच्यामुळे या व्यवसाय संस्थेची मालकी ही संयुक्त असते, जॉईंट असते, आणि सर्व व्यक्ती मिळून व्यवसाय संस्थेचे मॅनेजमेंटचे कार्य पाहत असतात. 8 प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे प्रधान आणि अभिकर्ता. पार्टनरशिप बिझनेसमध्ये सर्व भागीदार हे प्रधान आणि अभिकर्ता म्हणून असतात. सर्वांच्या वतीने त्यांच्यापैकीच कुणी एक व्यवसायाचे संचालन करू शकतो. म्हणजेच प्रत्येक भागधारक हा संस्थेचा प्रिन्सिपल त्याचबरोबर एजंट या नात्याने कार्य करीत असतो. 9 डिझोल्युशन म्हणजे विसर्जन. संस्था बंद करणे होय. भागीदारी संस्था भागीदारी करारप्रमाणे डिझॉल्व होऊ शकते. जर एखाद्या भागधारकाला व्यवसाय बंद करायचा असेल असे वाटले तर 14 दिवस अगोदर सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करता येऊ शकते. किंवा पार्टनरचा मृत्यू झाला असेल, किंवा एखाद्या पार्टनरने रिटायरमेंट घेतली असेल, किंवा भागीदार नादार घोषित झाला असतील. नादार घोषित होणे म्हणजे इनसॉल्वंट डिक्लेअर झाला असेल, तर पार्टनरशिप व्यवसाय हा डिझॉल्व करता येऊ शकतो. आता बघूया पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारी करार. भागीदारीच्या लिखित कराराला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. या डीडमध्ये टर्म्स अँड कंडिशन असतात. संस्थेचे अंतर्गत कामकाज सुरळीत चालू राहते. पार्टनरशिप डीड इट मे बी रिटन ऑर ओरल असू शकते. परंतु जर डीड रिटन असेल तर तिला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. आधी सांगितल्याप्रमाणे पार्टनरशिप डीड इट नॉट मेक कंपल्सरी रिटन, म्हणजे डीड तोंडीही असू शकते. परंतु पार्टनर्समध्ये भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास रिटन पार्टनरशिप डीड संदर्भ म्हणून सर्व भागधारकांना उपयुक्त ठरते. पार्टनरशिप डीडमध्ये बिझनेसच्या कारभाराविषयी टर्म्स, अटी, कंडिशन म्हणजे शर्ती व रूल्स म्हणजे नियम लिहिलेले असतात. त्यामुळे संस्थेचे अंतर्गत कामकाज सुरळीत चालते. पार्टनरशिप डीडचे कंटेंट पुढीलप्रमाणे. त्यामध्ये कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड, त्यामध्ये भागीदारी करारातील घटक आपण अभ्यासणार आहोत. पहिला नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस, म्हणजे भागीदारी संस्थेचे नाव, पत्ता आणि त्यांचा मुख्य व्यवसाय प्रकार कोणता आहे याबद्दल या डीडमध्ये उल्लेख केलेला असतो. दुसरा नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप, म्हणजे भागीदाराची नावे, पत्ते आणि भागीदारीतील कालावधी हा लिखित स्वरूपात असतो. तिसरा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स, म्हणजे सर्व भागधारकांचे भांडवलातील योगदान हे किती प्रमाणात आहे हे निश्चित लिहिलेले असते. चौथं रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉस आर टू बी शुअर, म्हणजे भागीदारीचे नफा तोटा विभाजनाचे प्रमाण किती आणि कशाप्रकारे असणार आहे याबद्दल उल्लेख असतो. 5 राईट्स ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर, म्हणजे भागधारकांचे अधिकार, कर्तव्य आणि व्यवसायाप्रती त्यांची देयता कशा प्रकारची आहे याबद्दल उल्लेख असतो. 6 प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ ETC ऑफ अ पार्टनर, म्हणजे
भागीदारी संस्थेमध्ये एखादा नवीन भागधारकाला समाविष्ट करून घेणे, एखादा भागधारक रिटायर होणार आणि एखादा भागधारक जर मृत्यू पावला तर कोणत्या प्रकारच्या तरतुदी केल्या जातील याबद्दलच्या तरतुदी लिखित स्वरूपात असतात. 7. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल लोन ड्रॉविंग, म्हणजे भागधारकांनी आणलेल्या कॅपिटलवर किती टक्के व्याज दिले जाईल, तसेच भागधारकांना किती प्रमाणात कर्ज व्यवसाय संस्थेजवळ पैसा असल्यास देऊ शकते आणि एक भागधारक किंवा प्रत्येक भागधारक व्यवसाय संस्थेतून जास्तीत जास्त ड्रॉविंग किती प्रमाणात करू शकतो किंवा नाही याबद्दल उल्लेख असतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट, म्हणजे भांडवल खात्याच्या पद्धती. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटच्या दोन पद्धती आहेत, पहिली फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे गणित सोडवताना आपल्याला फिक्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर करंट अकाउंट ओपन करावे लागते. पार्टनर कॅपिटल अकाउंटचा प्रोफार्मा हा आपल्याला दिसतो आहे. यामध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन, म्हणजे हा पार्टनरचा कॅपिटलचा बॅलेन्स आहे जो की ट्रायल बॅलेन्सच्या क्रेडिट साईडला दिलेला असतो. त्याची पोस्टिंग पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला आपण करणार. नंतर बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कंसात ॲडिशनल कॅपिटल, जर व्यवसायाला गरज असेल तेव्हा व्यवसायातील भागधारक व्यवसायासाठी जास्तीचे भांडवल पुरवत असतात. जेव्हा व्यावसायिक जास्तीचे भांडवल पुरवतात तेवढ्यासाठी जर्नल एंट्री नंबर 1 पहा. वेन ॲडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस्ड बाय अ पार्टनर, जेव्हा ॲडिशनल कॅपिटल व्यवसाय संस्थेतले भागधारक आणतात तेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये कॅश ही येत असते, त्यामुळे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट होते. तर ती कॅश किंवा भांडवल हे पार्टनर्सने आणलेलं असतं म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट होतं, म्हणून जर्नल एंट्री तयार होते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कंसात ॲडिशनल कॅपिटल तुम्हाला दिसते. नंतर बाय असेट अकाउंट कंसात कॅपिटल इन काइंड, जर व्यवसाय संस्थेमध्ये पार्टनर्सने कॅश स्वरूपात कॅपिटल न आणता कॅपिटल हे असेटच्या माध्यमातून आणलं असेल तर व्यवसाय संस्थेमध्ये असेट येते कॅपिटल पार्टनरच्या कॅपिटलमुळे, त्यामुळे जर्नल एंट्री होते. जर्नल एंट्री दुसरी बघा, तर जर्नल एंट्री होते असेट अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय असेट अकाउंट कंसात कॅपिटल इन काइंड असे आपल्याला दिसते. नंतर पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल केली, तीच टोटल डेबिटला लिहिली आणि डेबिटला गॅपिंग फिगर म्हणून टू बॅलेन्स कॅरेट डाऊन हे नाव देऊन त्यांची गॅपिंग फिगर आपण 3x दर्शवली आहे. आता ही गॅपिंग फिगर ट्रान्सफर केली जाते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. पार्टनर कॅपिटल त्याच्यात एक्स आणि वाय दोघं पार्टनरची नावं घेऊन त्यांची गॅपिंग फिगर ही ट्रान्सफर केली जात असते. आणि पार्टनर कॅपिटल अकाउंटनंतर आपण बघूया त्याच्यातलं दुसरं अकाउंट, पार्टनर करंट अकाउंट. पार्टनर करंट अकाउंटचा बॅलेन्स ट्रायल बॅलेन्समध्ये कदाचित डेबिट साईडला किंवा कदाचित क्रेडिट साईडला किंवा कधीकधी ट्रायल बॅलेन्समध्ये एका पार्टनरचा बॅलेन्स डेबिट साईडला आणि दुसऱ्या पार्टनरचा बॅलेन्स क्रेडिट साईडला सुद्धा दिला जात असतो. म्हणून ट्रायल बॅलेन्सच्या पार्टनर करंट अकाउंटच्या बॅलेन्सची पोस्टिंग ही पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला होत असते. जर पार्टनर करंट अकाउंटचा बॅलेन्स ट्रायल बॅलेन्समध्ये डेबिट असेल तर पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलेन्स ब्रॉड डाऊन कंसात डेबिट बॅलेन्स म्हणून याची पोस्टिंग केली जाईल. आणि जर ट्रायल बॅलेन्समध्ये पार्टनर करंट अकाउंटचा बॅलेन्स हा क्रेडिट असेल तर पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन कंसात क्रेडिट बॅलेन्स म्हणून याची पोस्टिंग केली जाईल. नंतर आपल्याला दिसते बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये पार्टनरने आणलेल्या कॅपिटलवर व्यवसाय संस्था पार्टनरला व्याज देते, तर त्याचा इफेक्ट दिला जातो बाय पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यानंतर व्यवसाय संस्थेने पार्टनर्सला सॅलरी आणि कमिशन देण्याचे मान्य केले असेल किंवा अलाव केलं असेल
तर ते पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट आणि बाय कमिशन अकाउंट असा त्यांचा इफेक्ट दिला जात असतो. आणि यांचा सेकंड इफेक्ट दिला जात असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात शेअर इन नेट प्रॉफिट, म्हणजे जर व्यवसाय संस्थेला प्रॉफिट झाला असेल आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिटने दर्शवला जात असतो. आणि तो नेट प्रॉफिट ह्यावर्षी आपल्याला 2 किंवा 3 पार्टनर जे पण दिलेले असतील त्या पार्टनरला वाटावा लागणार आहे. तो कसा वाटायचा याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण तो वाटलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं त्याचा सेकंड इफेक्ट येईल पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात शेअर इन नेट प्रॉफिट. त्याच्यानंतर पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिटला या. डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कंसात डेबिट बॅलन्स याबद्दल सांगितलं. त्यानंतर टू ड्रॉविंग अकाउंट. ड्रॉविंग ही पार्टनरने उचल केलेली असते व्यवसाय संस्थेतनं. आणि याचा बॅलन्स जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेला असेल तर त्याची पोस्टिंग ही होते पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. आपण आपल्या पार्टनर्सने केलेल्या उचलवर जर व्याज द्यायचं असेल तर ते दिलेलं व्याज पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिटला दिसतं. आणि व्यवसाय संस्थेला पार्टनरने दिलेलं व्याज हे व्यवसाय संस्थेची इन्कम असते, म्हणून याचा सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात शेअर इन लॉस, म्हणजे जर समजा व्यवसाय संस्थेला लॉस झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट लॉस लिहिला जातो. तो नेट लॉस आपल्याला पार्टनरला वाटावा लागेल आणि तो वाटलेला नेट लॉसचा इफेक्ट पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जात असतो. त्यानंतर पार्टनर करंट अकाउंट क्लोज केलं जाईल. जर समजा पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिटची टोटल जास्त असेल तर ती टोटल पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिली जाईल आणि येणाऱ्या फिगरला नाव देणार तुम्ही. शेवटी दिसते आपल्याला बाय बॅलन्स करेक्ट डाऊट. जर समजा पार्टनर करंट अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त असेल तर पहिले क्रेडिटची टोटल केल्यानंतर ती डेबिट साईडला लिहिली जाईल आणि डेबिट साईडची टोटल वजा करून येणाऱ्या बॅलेन्सिंग फिगरला तुम्ही नाव देणार टू बॅलेन्स कॅरेट डाऊन. ती आपल्याला शेवटी दिसते आहे. आणि या दोघांचं सेकंड इफेक्ट, जर पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला गॅप लागला असेल आणि त्याला आपण टू बॅलेन्स कॅरेट डाऊन नाव दिलं असेल तर याचा सेकंड इफेक्ट जाईल पार्टनर करंट अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. आणि जर समजा पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला गॅप लागला असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता आपण बघू मेथड्स ऑफ कॅपिटलमधली सेकंड मेथड, फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल हे नेहमी बदलत असते. कॅपिटलच्या प्रमाणात वाढ आणि घट ही वर्षभरात घडून येत असते. त्याच्यामुळे इथे पार्टनर करंट अकाउंट ओपन केले जात नाही, फक्त पार्टनर कॅपिटल अकाउंट ओपन केले जात असते. तुम्हाला पार्टनर कॅपिटल अकाउंटचा फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे प्रो फार्मा दिसत आहे. यामध्ये जर बघितलं तुम्ही तर क्रेडिट साईडला बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन हा बॅलेन्स म्हणजे कॅपिटलचा बॅलेन्स असणार आहे. त्याच्यानंतर बाय कॅश अकाउंट कंसात ॲडिशनल मेड म्हटलं आहे, म्हणजे जर व्यवसाय संस्थेच्या पार्टनरने ॲडिशनल कॅपिटल आणलं असेल तर ते पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला नोंदविलं जाईल. त्याच्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जर व्यवसाय संस्थेच्या पार्टनरच्या कॅपिटलवर पार्टनरला जर व्याज द्यायचं असेल तर ते बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदविलं जातं. त्याच्यानंतर बाय सॅलरी बाय कमिशन हे पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं जात असतं. बाय प्रॉफिट अँड लॉस, म्हणजेच नेट प्रॉफिटचा जो शेअर असेल पार्टनरचा तो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावा लागतो. त्याच्यानंतर आपण आलो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथे दिसतंय टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. जर पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स हा डेबिट असेल याचा अर्थ पार्टनरचं कॅपिटल व्यवसाय संस्थेमध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे पार्टनर्सने त्याच्या कॅपिटलपेक्षा अधिक ड्रॉविंग केलेली आहे. म्हणून तो जर बॅलन्स असेल तर तो
कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जाईल. त्याच्यानंतर टू ड्रॉविंग, पार्टनर्सने ड्रॉविंग केली असेल तर पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिला जातो. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, जर व्यवसाय संस्थेचा पार्टनर व्यवसाय संस्थेतनं केलेल्या ड्रॉविंगवर जर इंटरेस्ट देत असेल तर ते पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिले जात असते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर लॉस झाला असेल तर तो नेट लॉस दोघी पार्टनर्सला वाटून त्याचा सेकंड इफेक्ट पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रॉफिट अँड लॉस कंसात शेअर इन लॉस म्हणून दर्शवला जातो आणि दोघं पार्टनर्सला त्यांचा प्रॉफिटमधला सॉरी लॉसमधला वाटा दिला जात असतो. त्याच्यानंतर पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल ही नेहमी जास्त असते. ती टोटल डेबिट साईडला लिहिल्यानंतर डेबिटची सर्व टोटल त्या टोटलमधनं वजा केले असता आपल्याला बॅलेन्सिंग फिगर मिळते. त्या बॅलेन्सिंग फिगरला टू बॅलेन्स कॅरेट डाऊन नाव देऊ आणि हा बॅलेन्स ट्रान्सफर केला जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला पार्टनर कॅपिटल अकाउंट म्हणून आणि दोघं पार्टनरचे नाव देऊन तिथं आपण बॅलन्स लिहित असतो. तर अशा प्रकारे आपलं इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंटमधला फर्स्ट पार्ट पूर्ण होतो आहे. आता उद्याला पार्ट सेकंड अपलोड करेल. धन्यवाद.